आज सावित्रीबाई फुले यांच्या 189व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने सायबर सेफ वुमन नावाचा जो काही उपक्रम खरोखरच आज महत्त्वाच्या दिवशी सुरू केलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने शाळा कॉलेजमध्ये जाऊन प्रसिद्धी विभाग शासनाचा आणि पोलीस स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या वतीने काही एन जी ओच्या समोर शाळा कॉलेजमधल्या मुलींना सायबर सुरक्षेबाबत जे काही मार्गदर्शन केलं जात आहे हा खूप उत्स्फूर्त उपक्रम आहे. महिलांनी मुलींनी सायबर सुरक्षा आणि त्याच्यामध्ये घ्यायची काळजी याबाबत त्यांनी पहिल्यांदा सायबर साक्षर व्हावं, कोणती माहिती कशी शेअर करावी, सोशल साईटवर कितपत बोलावं, सोशल इंजिनिअरिंगमध्ये आपली माहिती कशी काढून घेतली जाते, त्यामध्ये काय दक्षता घ्यावी, कोणती माहिती द्यावी, पासवर्ड्स वगैरे कसे शेअर करू नयेत, या सर्व बाबींचं जे काही आपण पूर्ण राज्यभरातून दिलेला एक युनिफॉर्म PPT आहे त्याद्वारे चांगलं मार्गदर्शन त्यांना झालेलं आहे. त्याप्रमाणे त्यांनी काळजी घ्यावी आणि शासनाचा जो स्तुती उपक्रम आहे त्या सहकार्य करावं. मी प्रिया पावशे, सासवड पोलीस स्टेशन अंतर्गत काम करते, महिला दक्षता कमिटी पुणे प्रमुख. आजचा जो कार्यक्रम झाला सायबर सेफ वुमन, ही संकल्पना अतिशय चांगली आहे. ही प्रत्येक शाळेत प्रत्येक ठिकाणी ही दाखवली गेली पाहिजे, कारण आत्ताचं युग जे आहे हे मोबाईल युग आहे आणि त्यामागचे मोबाईल तर वापरता येतात पण त्यातले जे काही हे काहीतरी वेगळं आहे ते ह्या मुलींना कळत नाही आणि त्याच्यामुळे हे जे आहे हे प्रत्येक शाळेमध्ये दाखवलं गेलं पाहिजे. नमस्ते, मी सीमा अशोक वचकल, माझी पंचायत समिती सदस्य. सध्या मी पुरंदर तालुक्याच्या पोलीस स्टेशन दक्षता कमिटीवर कार्यरत आहे. आज महाराष्ट्र सायबर विभागाच्या वतीने पुरंदर हायस्कूल येथे जो कार्यक्रम राबविण्यात आला त्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनी व महिलांना मोबाईल व लॅपटॉप कसा वापरावा याबद्दल माहिती देण्यात आले. सायबर विभागातर्फे जो हा कार्यक्रम राबवण्यात आला हा अतिशय सुंदर होता आणि मोबाईल विद्यार्थिनीने मोबाईलमधल्या त्रुट्या कशा समजून घ्याव्यात यावर मार्गदर्शन करण्यात आलं. अशाच पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम राबवा असं आमची इच्छा आहे आणि अतिशय सुंदर कार्यक्रम होता. महिलांनी पण सक्षमपणे बाहेर कसं वावरावं याबद्दलही माहिती देण्यात आली. हाती लेखणी आमच्या जर का आली नसती तेव्हा, हाती लेखणी आमच्या जर का आली नसती तेव्हा, कळले नसते सूर्य उगवला नभो मंडपी केव्हा, या ओठांनी सदैव गावी सावित्रीची गाणी, या ओठांनी सदैव गावी सावित्रीची गाणी, तिच्या प्रयत्ने आम्हाला अभली अमृताची वाणी, तिच्या प्रयत्ने आम्हाला अभली अमृताची वाणी, वंदन तिजला करूया सारे करजोडूनी आता, वंदन तिजला करूया सारे करजोडूनी आता, तिच्याच चरणी झुकता राहो माथा तुमचा आमचा, तिच्याच चरणी झुकता राहो माथा आमचा तुमचा.